पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे। पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क केंद्र सरकारने 2 रुपयांनी कमी केल्यानंतर आता राज्यांनी हे पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट 5% कमी करावा यासाठी हालचाली सुरू झाल्यात। त्यावर पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त होण्याची चिन्ह आहेत। इंधनाच्या किमतीत 50%हून अधिक हिस्सा हा केंद्र आणि राज्यांच्या करांचा असतो। नोटाबंदी आणि जीएसटी पाठोपाठ इंधनाच्या चटक्यांनी जनतेमध्ये संताप पोसल्यानंतरही वित्त मंत्रालय करांना कात्री लावण्यासाठी तयार नव्हतं, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखल केले घेतल्यानंतर दर कमी करण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या। रेल्वे प्रशासन आणि सरकारने लोकांना सुविधा न दिल्यामुळे एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील पुलावर चेंगराचेंगरी झाली आणि अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले। साध्या गोष्टीही हे सरकार देऊ शकणार नसेल तर सरकारचा उपयोग काय, असा सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं चर्चगेट रेल्वे स्थानकावर आज मोर्चाचं आयोजन केलंय। या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय आणि त्यासाठी मनसेनं ठाणे पुणे नाशिकची ताकद पणाला लावली आहे। हा संताप मोर्चा आहे, हा मोर्चा माझा माझ्या पक्षाचा नव्हे तर आपल्या सर्वांचा आहे, असं आवाहन करणारं पत्रकच राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केलंय। मनसेच्या मोर्चाच्या पोलीस परवानगीवरून वातावरण तापलंय। मेट्रो सिनेमा ते चर्चगेट स्टेशनपर्यंत मनसे मोर्चा काढणार आहे, मात्र या मोर्चाला अजून पोलिसांनी परवानगी दिलेली नाही। शांतता भंग करणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणार नाही अशी लेखी हमी पक्षाकडून मिळाल्याशिवाय परवानगी मिळणार नाही असा पवित्रा पोलिसांनी घेतलेला आहे। त्यामुळे मोर्चाच्या परवानगीवरून पेच निर्माण झालाय, मात्र मोर्चा काढणारच असा पवित्रा मनसेनं घेतलाय। पश्चिम रेल्वेच्या चर्नी रोड स्थानकाच्या पूर्वेच्या पादचारी पुलाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे। अनेक ठिकाणी या पादचारी पुलाला तडे गेलेले आहेत आणि याशिवाय या पादचारी पुलाला जोडून असणारा एक पूल गेल्या 10 वर्षांपासून धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलाय, मात्र अद्यापही हा पूल तोडण्यात आला नाही। मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत हे पादचारी पूल येतात। रेल्वे स्थानकावर उतरणारे प्रवासी यावरून प्रवास करत असतात, त्यामुळे एखादी दुर्दैवी घटना झाल्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडणार का, असा सवाल स्थानिक उपस्थित करतात। रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार मुलुंडमध्ये समोर आलाय। रेल्वे फलाटाची उंची वाढवून प्रशासन वचनपूर्ती तर करते, मात्र हे काम करताना त्यांच्या दर्जाकडे मात्र प्रशासनानं साफ दुर्लक्ष केलंय। ज्या ठिकाणी लाद्या टाकल्यात त्या ठिकाणी सिमेंट रेती टाकून त्यावर पुन्हा लाद्या बसवण्यात आल्या, तसंच हे काम सुरू असताना प्रवाशांच्या सुरक्षेची कुठलीच तरतूद करण्यात आलेली नाही। राज्यात अनेक दिवस रखडलेला मंत्रिमंडळ फेरबदल दिवाळीनंतर आता होण्याची चिन्ह आहेत। भाजपच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे फेरबदल करताना नारायण राणेंना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं जाणार आहे, मात्र राणेंना कोणतं खातं द्यायचं हे अद्याप निश्चित झालेलं नसलं तरी त्यांच्या शपथविधी पुढच्या आठवड्यामध्ये होणार असल्याचंही समजतंय। दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल होणार असून नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे, तर खराब परफॉर्मन्स दिलेल्या मंत्र्यांना डच्चू मिळू शकतो असं भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय। मला यातली काहीच माहिती नाही। काल माननीय मुख्यमंत्री महोदयांची त्यांची भेट झाली, खूप सविस्तर चर्चा झाली। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना राज्याचं जे सरकार आम्ही एकत्र चालवतो आहोत त्यामध्ये येण्याची, या सगळ्या NDA मध्ये येण्याची त्यांचं आवाहन केलं। विचार करून मी 2 दिवसांनी सांगतो असं त्यांनी म्हटलं नाही। भारतीय जनता पार्टी हा साधारणतः पक्ष जे सांगेल ते करणारा पक्ष असल्यामुळे इथे काही फार नाराजी होणार नाही आणि जो काही मोठा फेरबदल होईल मंत्रिमंडळामध्ये त्याच्यामध्ये अनेकांना आजपर्यंत संधी मिळाली नव्हती ती मिळेल सुद्धा। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविरोधात कीटकनाशकामुळे गेल्या वर्षी विदर्भामध्ये 6 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय, मात्र गेल्या वर्षी 6 शेतकऱ्यांचा अशा प्रकारे बळी जाऊन देखील यंत्रणेनं त्याची दखलच घेतली नाही अशी माहिती खुद्द कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे। तर यावर्षी जुलै महिन्यामध्ये पहिला बळी गेल्यानंतर यंत्रणेनं त्याची दखल घेतली नाही आणि ती घेतली असती तर इतर शेतकऱ्यांचे जीव वाचले असते, मात्र या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणेनं 19 शेतकऱ्यांचे बळी घेतल्याचं धक्कादायक वास्तव आता पुढे येत आहे।
19 शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे चर्चेत आलेल्या कीटकनाशक कंपन्यांविरोधात नागरिकांमध्ये रोष आहे असं असताना नाशिकमधल्या रेव पाटील शेतकऱ्यांसाठी विविध कीटकनाशकं बनवणाऱ्या पुण्यामधल्या एजी बायोटेक कंपनीचे विक्रेते डीलर्स आणि अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे. ही कंपनी आपले विक्रेते आणि डीलर्सना शेतकऱ्यांना आपली उत्पादनं विकण्यास भाग पाडत होती आणि सातत्यानं अशा पार्ट्यांबाबत तक्रार करून देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. राज्यभरात गर्मीचा पारा वाढत असताना वसईमध्ये सकाळी चक्क धुकं पाहायला मिळालं आणि ही दृश्य वसईमधल्या सनसिटी गास रोडवरची आहेत. पहाटेपासून या भागामध्ये धुक्याची चादर होती त्यामुळे वातावरण देखील आल्हाददायक असं अनुभवायला मिळालं. या धुक्यामधून चालण्याचा आनंद सकाळी अनेकांनी आवर्जून घेतला. दरम्यान 7 वाजता सूर्यनारायणांना दर्शन दिल्यावर धुक्याची चादर विरून गेली आणि त्यामुळे हे धुकं म्हणजे गुलाबी थंडीची चाहूल असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. बीड जिल्ह्यामध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि यामध्ये बहुतांश ठिकाणी सर्रास पैशांचा बेसुमार वापर होत असल्याचं उघड झालंय. वडवणी तालुक्यामधल्या उपळी ग्रामपंचायत अंतर्गत सावंतवाडी या वस्तीवर मतदारांना पैसे वाटत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. निवडणूक आचारसंहितेची ऐशी तैशी करणाऱ्या या लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होतीये. बीड जिल्ह्यामध्ये 690 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होतीये. यावर्षी प्रथमच जनतेतून सरपंच निवड होणार असल्यानं या निवडणुकीला महत्व आलंय. पैशाच्या जोरावर मतदारांना खरेदी करणाऱ्या लोकांवर कारवाई करून जनविकास आघाडीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. अहमदनगरमध्ये भारनियमनाविरोधात राष्ट्रवादी आणि शिवसेना आमनेसामने आलेत. गेल्या 8 दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणावर भारनियमन सुरू करण्यात आलंय आणि त्यामुळे हे भारनियमन बंद करावं आणि दिवाळीत वीज पुरवठा सुरळीत चालावा यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीनं महावितरण कार्यालयात आंदोलन केलं. राष्ट्रवादीनं महावितरण कार्यालयाचं गेट बंद करून गेटबंद आंदोलन केलं तर शिवसेनेनं अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन अधिकाऱ्यांना घेराव घातला. हे दोन्ही आंदोलन एकाच वेळी चालू असल्यानं पोलीस आणि महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. ऋतिक रोशन आणि कंगना राणाच्या वादात आता रणबीर कपूरची एंट्री झाली आहे. कंगना विरोधात ऋतिकनं जे तक्रारपत्र दाखल केलंय त्यामध्ये रणबीरच्या नावाचाही समावेश करण्यात आलाय. रणबीर आणि आमिर खान बद्दल कंगना आपल्या मनात ईर्ष्येची भावना निर्माण करू पाहत होती असा आरोप ऋतिकनं कंगनावर लावलेला आहे. एवढंच नव्हे तर रणबीर आणि कतरिनाचा ब्रेकअपही कंगनामुळेच झाल्याचा आरोप ऋतिकनं केला आहे. बिग बी अमिताभ बच्चन आणि आमिर खान पहिल्यांदाच ठग्स ऑफ हिंदुस्थान या सिनेमाच्या निमित्तानं एकत्र काम करतात. त्यावेळी साहजिकच या सिनेमाकडून सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्यात पण सिनेमाच्या सेटवर बिग बी आणि सिनेमाचा दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य यांच्यामध्ये खटके उडाल्याची चर्चा सध्या रंगतीय. दोघांच्या भांडणामुळे तब्बल 3 तास या सिनेमाचं शूट थांबलं होतं. अखेर आमिर खाननं मध्यस्थी केल्यामुळे दोघांमधलं भांडण मिटलं. आमिर खान आणि विराट कोहली हे दोन भारतीय दिवाळीनिमित्त त्यांच्या चाहत्यांना सरप्राईज देणार आहेत. एका चॅट शोमध्ये दोघे सहभागी होणार आहेत. आपल्या जीवनातले काही मजेदार किस्से चाहत्यांसोबत ते शेअर करणार आहेत. या चॅट शोचं शूट नुकतंच पूर्ण झालं असून सेटवरील काही फोटो आमिर आणि विराटच्या फॅन क्लबच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करण्यात आले. या शोच्या निमित्तानं हे दोघे पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.